आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात मातंग समाजाची एकजूट, अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा. कोल्हापूर येथे मातंग समाजाने एकजूट दाखवत होत असलेल्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. महाराष्ट्रात अलीकडे मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाचे प्रकार वाढीस लागले आहेत. या अमानुष आणि अमानवी घटनांचा निषेध करत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघत आहेत. कोल्हापुरातील मातंग समाजही आज एकवटला. मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात अमानुष घटनांचा जोरदार निषेध करत दोषींवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आलं. यावेळी सुकुमार कांबळे, दगडू भास्कर, बाजीराव नाईक, रुपाली वायदंडे, अब्राहम आवळे, अनिल मिसाळ, सुभाष देसाई, सावित्री साठे, प्रशांत अवघडे आदी कार्यकर्त्यांसह मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरमन कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर. सकल मातंग समाज महामोर्चा निघत आहे. हा महामोर्चा रुद्र गावाची घटना घडली. 100 लोकांना गाव सोडून जायची पाळी आली. वाकडीमध्ये जी घटना घडली, 15 मुलं विहिरीमध्ये पोहत होती, पण मातंग समाजातल्या 2 मुलांना टार्गेट करून, त्यांना उघडं करून, मारहाण करून, त्यांची नग्न धिंड करून त्यांना गावातून बहिष्कार टाकलेला, अशा त्यांना जबर मारहाण केलेल्या आहे. ह्या ज्या 2 घटना आहेत त्या माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या घटना आहेत. हे जे जातीवाद करणारी लोक आहेत त्यांच्यावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी. मातंग समाजातले 29 ते 30 ठिकाणी खून झालेले आहेत. ते खून सरकारने तात्काळ सरकार पक्षातर्फे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. आमच्या ह्याला हरीश साळवे म्हणून आम्हाला वकिलाची नेमणूक करावी. आणि सकल मातंग समाजाचे संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर मोर्चे निघत आहेत, त्याचा एक भाग म्हणून आज कोल्हापूरमध्ये सकल मातंगाच्या मोर्चा सर्व नेतेगण सर्व समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येतोय. आणि हा मोर्चा खूप शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे. आमचं आव्हान आहे जिल्हाधिकाऱ्यांना एक सांगणं आहे, लवकरात लवकर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्या, अन्यथा फार मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आमची प्रामुख्याने पहिली मागणी आहे भादोल्या गावची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावी. आमची प्रामुख्याने दुसरी मागणी आहे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराला सक्षम सरकारी वकिलाची नेमणूक करावी. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजातील केसेस सर्व केसेस हरेश साळवे साहेब यांच्याकडे सपूर्द कराव्यात. 4 नंबरची आमची मागणी आहे मातंग समाजाला सरकारने संरक्षण द्यावे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अट्रॉसिटी ॲक्ट कायदा. जेव्हापर्यंत अट्रॉसिटी ॲक्ट कायदा नॉन अवेलेबल करत नाहीत, अट्रॉसिटी ॲक्ट कायदा हा कडक करत नाहीत, तोपर्यंत समाजाचे मोर्चे आंदोलन होतच राहतील. सरकारने अट्रॉसिटी ॲक्ट कायदा नॉन अवेलेबल करून तात्काळ कडक करावा.